बैठक महाराष्ट्रामध्ये 20 जून 2022 ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले, पण आम्ही 10-15 जण आहोत. या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला. फक्त आम्ही दोघेच राहिलो, एक माझा उद्धव, सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी. आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल, चार कामं कमी होतील, जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये कैफियत मांडू की आम्ही कामं प्रामाणिकपणे करत आहोत. पण ह्या बिंद्यांच्या सरकारनी जाणीवपूर्वक आमची कामं रोखलेली आहेत, पण ह्यांच्यासमोर गुडघे टेकायचे नाहीत. हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली, वैभवनी दिली. आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे. उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला, तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार का? कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो. कोणतरी म्हटले चर्शी उभा राहणार आहे, माहिती आहे का नाही चर्शी? तो चर्शा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो. आणि वैभव मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे, काही चिंता करण्याचे कारण नाही. कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपैंचा जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे, हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे. अशा अनेक उच्च विषय विद्याभिषित लोकांचा हा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये या चर्चांना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही, देणार नाही. तुमच्या प्रामाणिकपणाला देतील. आणि दुसरे बघा, हाताच्या घडी घालून कशी बसलीत नम्रते. उद्धव साहेबांच्या कडेला खासदार आला, ह्यांना कोण खासदार म्हणेल काय? कोण म्हणेल? शिवसेनेचा नेता कोण म्हणेल? कोणाचं बारसं असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं लग्न असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं मैत असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाचं कार्य असू द्या, विनायक राऊत पोचले. कोणाच्यावर अन्याय होऊ द्या, विनायक राऊत पोचले. नाही तर कुठं भजन असू द्या, विनायक राऊत टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले. कोण हल्लीच्या जगामध्ये एवढा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला? सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखामध्ये, आनंदामध्ये, घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा नपेक्षा मी खासदार आहे म्हणून माझी असला तरी मिरवतात काही काही ना माझी, बरोबर आहे का नाही? का पाजी किती मिरवतात ते मिरवतात? हा विनायक राऊत मिरवतायत काय? विनायक राऊत मिरवत नाहीत, तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय. आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवा. अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता त्या